सर्वांना नमस्कार। शैक्षणिक दीपस्तंभ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वी विषय विज्ञान डे 4 ॲक्टिव्हिटी पाहणार आहोत। त्यामुळे विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, मध्ये स्किप करू नये। त्याबरोबरच तुम्ही जर नवीन असाल किंवा अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर शैक्षणिक दीपस्तंभ हे आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, जेणेकरून लेटेस्ट व्हिडिओ संदर्भात नोटिफिकेशन्स आपल्याला मिळत राहतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सब्जेक्ट सायन्स स्टँडर्ड 9th डे 4 ॲक्टिव्हिटी शीट नंबर 4 डे 4। लेट्स अंडरस्टँड बघा तुम्ही काय पाहणार आहात त्या ॲक्टिव्हिटीमध्ये। तर करंट, इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रोस्टॅटिक, पोटेन्शियल डिफरन्स आपण पाहणार आहोत। रेफरन्स आहे स्टँडर्ड 8 चॅप्टर नंबर 4 करंट, इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम। बघूया काय काय दिलेलं आहे या आपल्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये। वॉटरफॉल संदर्भात तुम्हाला माहिती दिलेली आहे। पोटेन्शियल, नेगेटिव्ह पोटेन्शियल, पॉझिटिव्ह पोटेन्शियल या संदर्भात तुम्हाला डायग्राम दिलेला आहेत ए आणि बीमध्ये। त्याचप्रमाणे तुम्ही जर पुढे गेलात तर डायरेक्टली आपली लेट्स प्रॅक्टिसची ॲक्टिव्हिटी सुरू होत आहे। बघूया आपण, प्रॅक्टिस करूया। क्वेश्चन नंबर 1 आहे, आयडेंटिफाय द टाईप ऑफ सेल गिव्हन इन द फिगर। आता एक तुम्हाला फिगर दिलेलं आहे बघा, या ठिकाणी पॉझिटिव्ह टर्मिनल, नेगेटिव्ह टर्मिनल, कार्बन इलेक्ट्रोड, अमोनियम क्लोराईड, त्याचप्रमाणे सेपरेटर, झिंक केसिंग, प्रोटेक्टिव्ह कवरिंग, मॅग्नेज डायऑक्साईड, हे तुम्हाला डायग्राम दिलेलं आहे। तर तुम्हाला सेलचा प्रकार तुम्हाला ओळखायचा आहे। तर सेल आहे तो ड्राय सेल, तुमचे उत्तर येणार आहे ड्राय सेल। ही जी डायग्राम आहे ती ड्राय सेलची आहे। क्वेश्चन नंबर 2 बघा, व्हॉट टाईप ऑफ अरेंजमेंट ऑफ कनेक्टिंग सेल्स इज ऑब्झर्व्ड इन द टॉर्च। टॉर्चमध्ये कोणत्या प्रकारे अरेंजमेंट असते कनेक्टिंग सेलची, तर आन्सर आहे याचं सिरीज कनेक्शन, बॅटरी टाईप अरेंजमेंट ऑफ कनेक्शन इज ऑब्झर्व्ड इन अ टॉर्च, हे तुमचं उत्तर अपेक्षित आहे। क्वेश्चन नंबर 3 आपण बघतो, इन द फॉलोइंग कनेक्शन ऑफ इलेक्ट्रिक सेल्स नेम द फॉलोइंग पार्ट्स, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन, पॉझिटिव्ह टर्मिनल अँड नेगेटिव्ह टर्मिनल, हे तुम्हाला नावं द्यायची आहे। तर बघा राईट साईडला पहिला जो टॉप कॉलम येते तुम्हाला नेगेटिव्ह टर्मिनल लिहायचं आहे, त्याचा खालोखाल फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन आणि सगळ्यात खाली तुम्हाला पॉझिटिव्ह टर्मिनल्स तुम्हाला असं तिथे लिहायचं आहे। बघा पहिला कॉलम नेगेटिव्ह टर्मिनल, सेकंड आहे फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन, थर्ड आहे पॉझिटिव्ह टर्मिनल। क्वेश्चन नंबर 4 आहे आपला राईट ट्रू ऑर फॉल्स। बघूया आपण सेंटेन्स, द इलेक्ट्रॉन पोटेन्शियल ऑफ अ पॉझिटिव्ह टर्मिनल इज लेस, स्टेटमेंट ट्रू आहे। सेकंड, द युनिट ऑफ इलेक्ट्रिक करंट इज व्हॉल्ट, हे पण ट्रू सेंटेन्स असणार आहे। क्वेश्चन नंबर 5, नेम द डिफरंट टाईप्स ऑफ इलेक्ट्रिक सेल्स ॲट युअर होम, तुमच्या घरामध्ये असणाऱ्या विविध प्रकारचे इलेक्ट्रिक सेलची नावं लिहा। तर बघा प्रायमरी सेल, सेकंडरी सेल, रिझर्व सेल अँड फ्युअल सेल आर द डिफरंट टाईप्स ऑफ इलेक्ट्रिक सेल ॲट अवर होम, हे तुमचा आन्सर अपेक्षित आहे। तर या ॲक्टिव्हिटी शीट संदर्भात सविस्तर माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला आणखी काही लिंक्स दिलेले आहेत, तुमच्या या लिंकवर तुम्हाला क्लिक करून तुम्ही या संदर्भात अधिक माहिती मिळवू शकता। तर अपेक्षा करतो तुम्हाला ही डे 4ची ॲक्टिव्हिटी चांगल्या प्रकारे कळली असेल। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। अपेक्षा करतो तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल। अशाच प्रकारचे शैक्षणिक विषयांवरती व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच एका नवीन व्हिडिओसह आपल्यासमोर येऊ। तुर्तास आपल्या सर्वांची रजा घेतो। धन्यवाद।